वळूयात पुढील बातमीकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आणि एक दिवसीय धरणे आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार देण्याची मागणी मनसेने या आंदोलनाद्वारे पुढे रेटली. सत्ताधारी शिवसेना मराठी भूमिपुत्रांचा रोजगाराचा प्रश्न विसरली असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली. स्थानिक उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी चंद्रपूरकर युवक आणि मनसे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना 1,00,000 पत्रे पाठवणार आहेत. स्थानिकांच्या रोजगारासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार मनसेने यावेळी केला. आगामी काळातही धरणे आंदोलनासह विविध आयुधांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा आवाज बुलंद करण्याचा मानस मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. बघूयात मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांची प्रतिक्रिया. प्रत्येक युवक युवतींना बेरोजगारांना माझं एवढंच म्हणणं आहे की आज एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे. त्या या आंदोलनामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना, जे माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत, ज्यांचा मूळ मुद्दा होता शिवसेनेचा की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे होता, तो आज मुद्दा कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना व सत्ताधारी पक्षांना विसर झालेला आहे. तो आज आम्ही आठवण त्यांना करून देत आहोत. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना 1,00,000 पत्र, चंद्रपूर जिल्ह्यातून 1,00,000 पत्र मुख्यमंत्री साहेबांना पोचवणार आहो. त्यांना या गोष्टीची दखल घेतील अशी अपेक्षा करतो मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून.